नमस्कार मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इंजन जे इंजन असते त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहे इंजिन म्हणजे काय त्याची व्याख्या इंजिनचे कोणकोणते प्रकार असतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो बी एन टेक्निकल यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला मित्रांनो आपण चालू करू <laughs> तर मित्रांनो इंजिन म्हणजे काय तर तुम्ही गाडी चालवत असाल तर तुम्हाला ही माहिती असावं माहिती असायलाच पाहिजे इंजिन म्हणजे काय कारण आपण जी गाडी चालवतो त्याला इंजिन असतेच तर मित्रांनो इंजिन म्हणजे काय तर केमिकल केमिकल एनर्जी असते केमिकलचे रूपांतर करून मेकॅनिकल एनर्जीमध्ये रूपांतर करते त्याला इंजिन असं म्हणतात म्हणजे जी केमिकल इंजिन म्हणजे केमिकल रसायन म्हणजे आपल्यान जे फ्यूल असते फ्यूलचे रूपांतर मेकॅनिकल एनर्जीमध्ये करते त्याला इंजिन असे म्हटले जाते तर मित्रांनो इंजिनमध्ये तुम्ही पाहिलं असेल पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन येते असे दोन इंजिन येतात त्यामध्ये इंटरनल कंबशन इंजिन आणि एक्स्टर्नल कंबशन इंजिन तर आपल्याकडे सध्या सध्या आपण जे टू व्हीलरला वापरल्या जातात फोर व्हीलरला वापरल्या जातात ते आपलं इन इंटरनल कंबशन इंजिन आहेत तर इंटर्नल म्हणजे आतमध्ये त्याचा जे पिस्टन वगैरे असतात त्याचा स्पोर्ट आतमध्ये केला जातो व एक्स्टर्नल टर्बाईन जे असतात ते एक्स्टर्नल इंजिन असतात टर्बाईन वगैरे असतात त्याला एक्स्टर्नल इंजिन म्हणतात तर मित्रांनो ही झाले आपली इंजिनबद्दल बेसिक माहिती तर बेसिक माहिती सर्वांना माहिती असायलाच पाहिजे कारण आपण जी गाडी चालवतो त्याचीच आपल्याला बेसिक माहिती नसेल तर मग काही उपयोग नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बुटापूर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय फ्रेंड्स